हेलो स्टूडेंट्स, वी आर डिस्कसिंग द चैप्टर लाइफ प्रोसेस इन द लिविंग ऑर्गेनिज्म्स। इन दिस चैप्टर वी सी द रिप्रोडक्शन। रिप्रोडक्शन इज ऑफ टू टाइप्स, असेक्सुअल रिप्रोडक्शन एंड सेक्सुअल रिप्रोडक्शन। दैट मीन्स लिविंग ऑर्गेनिजम्स आइदर रिप्रोड्यूस सेक्सुअली और असेक्सुअली। टुडे we are discussing about the asexual reproduction or reproduction. Reproduction process is the formation of new organism from existing organism of the same species is called as reproduction. म्हणजे एकाच प्रजातीच्या अस्तित्वात असलेल्या सजीवापासून नवीन सजीवाची निर्मिती होणं किंवा उत्पत्ती होणं त्याला आपण प्रजनन म्हणतो किंवा रिप्रोडक्शन। रिप्रोडक्शन इज इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम। सजीवाचं अतिशय महत्वाचं एक लक्षण आहे। देन नेक्स्ट नंबर, इट इज इम्पॉर्टंट फॉर द सर्वायवल ऑफ स्पेसिस। देन इट इज इसेन्शियल फॉर इव्होल्युशन ऑफ ऑर्गॅनिझम। देन रिप्रोडक्शन मेंटेन द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑफ द स्पेसिस। एखाद्या प्रजातीचा नंबर किंवा संख्या मेंटेन करण्यासाठी प्रजनन अतिशय महत्वाचं असतं। देन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली बाय टू मेथड्स, दॅट इज असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन। टुडे वी आर डिस्कसिंग द असेक्सुअल रिप्रोडक्शन। इन असेक्सुअल रिप्रोडक्शन इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम द एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स। म्हणजे इट टेक्स प्लेस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स। फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम द एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स। यामध्ये गॅमेटचे किंवा युग्मकाचा सहभाग नसतो। दॅट मीन्स इन द असेक्सुअल रिप्रोडक्शन देयर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ सिंगल गॅमेट। सिंगल पॅरेंट इज इन्व्हॉल्व्ड इन द असेक्सुअल रिप्रोडक्शन। असेक्सुअल रिप्रोडक्शन दॅट मीन्स देर इज नो युनियन ऑफ गॅमेट्स इन द असेक्सुअल रिप्रोडक्शन। नॉट फॉर्मेशन ऑफ गॅमेट, नो युनियन ऑफ गॅमेट। देन ड्यूरिंग असेक्सुअल रिप्रोडक्शन द न्यूली फॉर्म्ड ऑर्गॅनिझम इज एक्झॅक्टली जेनेटिक सिमिलर टू द पॅरेंट। दॅट मीन्स फॉर्म्ड ऑर्गॅनिझम इज एक्झॅक्टली सिमिलर एक्झॅक्टली जेनेटिक सिमिलर टू दॅट ऑफ द पॅरेंट। जेनेटिकल सिमिलरिटी असते, जे नवीन सजीव निर्माण होतो असेक्सुअल किंवा अलैंगिक प्रजननामध्ये त्यामध्ये जेनेटिकल सिमिलरिटी असते। त्यानंतर असेक्सुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय माइटॉटिक सेल युनियन। द टाइप ऑफ सेल डिव्हिजन इन द असेक्सुअल रिप्रोडक्शन इज माइटोसिस। माइटोसिस मीन्स द न्यूली फॉर्म्ड सेल हैविंग द सेम नंबर ऑफ क्रोमोसोम दैट ऑफ द पेरेंट सेल। पॅरेंट सेलचे जेवढे गुणसूत्र असतात तेवढेच नवीन तयार झालेल्या पेशीमध्ये गुणसूत्र निर्माण होतात। त्या पद्धतीच्या पेशी विभाजनाला आपण मायटॉसिस। म्हणजे इन असेक्सुअल रिप्रोडक्शन सेल डिव्हिजन इज ऑफ मायटॉटिक ऑर सेल डिव्हिजन इज टेक्स प्लेस मायटॉटिक। देन असेक्सुअल रिप्रोडक्शन ड्रॉबॅक ऑफ द असेक्सुअल रिप्रोडक्शन इज देर इज नो
genetic recombination, not genetic recombination, because there is involvement of single parent. There is no chance for genetic recombination. That means in the newly formed organism shows, does not show the variation. म्हणजे इथं एकच सजीवाची सजीवाचा सहभाग असल्यामुळं नवीन तयार झालेल्या सजीवामध्ये बदलाला संधी कमी असते. म्हणजे इट इज अ ड्रॉबॅक ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन, दॅट इज नॉट जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ऍडव्हान्टेज ऑफ जेनेटिक असेक्सुअल रिप्रोडक्शन इज द रॅपिड रिप्रोडक्शन. जलद गतीने प्रजनन होतंय ही असेक्सुअल रिप्रोडक्शनची ऍडव्हान्टेज आहे. देन वी आर डिस्कसिंग द टाइप्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. दॅट मीन्स हिअर टाइप्स ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन. First type of asexual reproduction, we have seen the asexual reproduction is unicellular organisms. First type is the binary function. Asexual reproduction in unicellular organism, first type is the binary fission. Marathi madhe ma dvibhajan, ekache don dvibhajan madhe ya binary fission madhe. In this process of reproduction, the parent cell divides to form the two similar daughter cells. That means parent cell in binary fission, parent cell divides to form similar daughter cells. एकदा पॅरेंट सेल पासून त्यासारख्याच दोन नवीन डॉटर सेल्स निर्माण होणं त्याला आपण म्हणतो बायनरी फिशन. बायनरी फिशन ऑकर्स बाय माइटॉटिक by mitosis or amitosis. That means newly formed cells having same number of chromosomes that of the parents. जे यामध्ये जे नवीन पुढचं जनरेशन निर्माण होतं, डॉटर सेल तयार होतात, त्यामध्ये गुणसूत्राचा नंबर हा पॅरेंटच्या सेलमधील गुणसूत्राचा नंबर एवढाच असतो. म्हणजे ऑकर्स बाय मायटॉसिस और अमायटॉसिस. मायटॉसिस और then it is seen in prokaryotes binary fission. Particularly it is seen in the single celled organism, seen in prokaryotes. For example, prokaryotic organisms means the cell nucleus or cell organelles are not bound to the membrane. These organisms are called as prokaryotic organisms. In prokaryotes or prokaryotic organisms, they multiply by the binary fission. Then they also, the binary fission is also seen in the protists. Protists, single cell eukaryotic organisms, for example amoeba, then Euglena, then Paramecium, that means it is seen in prokaryotes, in protists and
The organelles of eukaryotes, some organelles of eukaryotes म्हणजे जीवाणू पेशीमध्ये अशा पद्धतीने बाह्य किशोरद्वारे प्रजनन होते. यूकॅरियोटिक सेल आहे तो सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, त्यामध्ये आपण सांगतोय. त्याचबरोबर काही पेशी काही यूकॅरियोटिक सेल्स वेन डेव्हलपमेंट न्यूक्लियस असतो यूकॅरियोटिक सेल मध्ये, देन ऑर्गॅनेल डेव्हलप असतात, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स असतात. अशा ऑर्गॅनेल यूकॅरियोटिक सेलच्या ऑर्गॅनेल मध्ये सुद्धा बायनरी फंक्शन द्वारे प्रजनन होते. फॉर एक्झाम्पल माइटोकॉन्ड्रिया, देन क्लोरोप्लास्ट रिप्रोड्यूसेस बाय द बायनरी फंक्शन. देन बायनरी फंक्शन युजुअली ऑकर्स ड्यूरिंग द क्लोरोफिल फेज, दैट मीन्स ज्यावेळेस पोषक वातावरण असते प्रजननासाठी त्यावेळेस हे प्रजनन ह्या पद्धतीचं प्रजनन आपल्याला एक पेशीय सजीवामध्ये दिसतंय. म्हणजे युजुअली ऑकर्स ड्यूरिंग द फेवरेबल कंडिशन. पोषक वातावरणामध्ये एकाचे दोन होतात त्यालाच आपण बायनरी फंक्शन म्हणतो. देन ऑन द बेसिस ऑफ एक्सिस ऑफ फिशन कोणत्या अक्षामधून तो डिवाइड होतो, त्याचे दोन भाग होतो. ऑन द बेसिस ऑफ एक्सिस ऑफ फिशन और डिव्हिजन द प्रायमरी फिशन इज ऑफ थ्री टाइप्स. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ एक्सिस ऑफ फिशन binary fission is of three types. These three types are, first is the simple binary fission, second number is the transverse binary fission, and third is the longitudinal binary fission. On the basis of axis of division or fission, the binary fission is of three types: simple binary fission, transverse binary fission, then longitudinal binary fission. In the simple binary fission, takes place in the single cell animal like the amoeba. Amoeba has no specific cell. It has no specific cell. It reproduces by simple binary fission. Here, first nucleus elongates, that means from single cell to pair, two daughter cells are formed. First of all, nucleus elongates, that means elongation of nucleus takes place in the binary fission. Nucleus elongates, then nucleus is divided into two daughter nuclei. Here type of cell division is mitosis, that means the newly formed nucleus having the same number of chromosomes that of the parent cell. Two nuclei are formed, then cytoplasm divides, and from single parent cell two daughter cells are formed. But here
axis of fission, it divides, it has no specific shape, hence it divides through any plane. कोणत्याही प्लेन मधून त्याचे दोन भाग होऊ शकतात. दॅट टाइप ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड अ सिंपल बायलैटरल. देन नेक्स्ट इज द ट्रान्सवर्स बायलैटरल. It is seen in the single cell organism like the paramecium. Here the nucleus divides horizontally. Nucleus divides horizontally and from single paramecium. From single paramecium to daughter paramecia are formed. Same procedure takes place in the transverse binary fission, but it divides horizontally. आडवं दोन भाग होतात. सेल डिवाइड्स माइटोटिकली, हैविंग न्यूली फॉर्मड सेल हैविंग द सेम नंबर ऑफ क्रोमोसोम्स दैट आर द पेरेंट सेल. एंड थर्ड टाइप इज द longitudinal bifurcation. Longitudinal bifurcation. It takes place the single cell organism like the euglena. Euglena, here axis of fission is vertical. That means nucleus or cytoplasm divides vertically, and from the single euglena, from a single euglena to daughter euglena are formed. The nucleus having same number of chromosomes that of the parent cell's nucleus. Here, then, in this binary fission, firstly nucleus divides mitotically, then it is followed by the cytoplasmic division, and from single parent to daughter cells are formed. Then amoeba also shows the multiple fission. It is the binary fission. In binary fission, from single cell to daughter cells are formed. Then in the amoeba also shows the multiple fission. यालाच आपण बहुविध विभाजन म्हणतो मराठी. इट टेक्स प्लेस इन द अनफेवरेबल कंडिशन. मल्टिपल फिशन टेक्स प्लेस इन द अनफेवरेबल. ज्यावेळेस पोषक वातावरण असतंय त्यावेळेस अमीबा मध्ये जे रिप्रोडक्शन होत आहे ते मल्टिपल फिशन द्वारे एकाचे अनेक होतात. यामध्ये अमीबा फर्स्ट ऑफ ऑल अमीबा having the locomotory organ pseudopod. These are the locomotory organ. In advanced conditions, when for the growth there is no favorable condition, then amoeba withdraws its pseudopodia and becomes normal. Pseudopodia जो आहे आत वळतो आणि गोलाकार बनतो. Then it secretes this amoeba, secretes the protective covering around itself. It secretes protective covering around itself. It is called as cyst. Then inside the cyst, nucleus divides repeatedly. म्हणजे nucleus चं विभाजन पुन्हा पुन्हा होतंय. Cytoplasm divide होतं आणि inside the cyst number of amoeboli are formed. Daughter amoeboli are formed. Cell divides mitotically. That means newly formed amoeboli
having the same number of chromosomes that of the parent cell. Then, when favorable condition occurs, then cyst burst and all these amyloidy are released from the cyst and again divided by bilayer fissure. This is the multiple fissure seen in the amyloid. That's it.